दमयंतीला निद्रा वसते त्या निर्जन गहन अरण्यात एकटीला टाकून नल दूर चालला होता. त्याचे मन मागे तिच्याकडे ओढ घेत होते. दोन तीनदा तो मागे फिरला, गाढ निद्रावस्थेत असलेल्या तिच्याकडे पाहत राहिला. मग पुन्हा निघाला, थोडा चालून गेला पण पुढे पाय पडेनात. पुन्हा वळून मागे आला, तिच्याकडे पाहत राहिला. नाही नाही, हिला आपल्याबरोबर वनवासी बनवणे योग्य नाही. या अरण्यात पारधी फिरत असतात, त्यातला कुणी एखादा हिला विदर्भ देशी हिच्या पित्याकडे पोचवील, तो मार्ग दाखवून देईल. आता असा निर्धार करून तो झपाझप पावले टाकी दूरवर निघून गेला. घनदाट अरण्यातून तो आता एकटाच चालला होता. मार्गात मिळतील ती फळे घेऊन भूक भागवित होता. रात्रीही विश्रांती न घेता झपझप पावले टाकीत मार्ग पुरा करीत होता. तो चालला होता. मध्यावरचा सूर्य पश्चिमेकडे ढळला होता. तेवढ्यात समोर घनदाट अरण्यात वनवा पेटलेला त्याला दिसला. तो तिथून मागे फिरून दुसरा मार्ग धरणार तेवढ्यात कुणाची तरी आकांतवाणी त्याला ऐकू आली. कुणीतरी मला वाचवा, मग या वनव्यातून मला बाहेर काढा, मी मरतो आहे, असा आक्रोश ऐकून तो झटकन वळला आणि त्या वनव्याकडे गेला. वनव्यात शिरला आणि एका पारध्याला त्याने खेचून बाहेर काढले. तो काळक भिन्न रानटी माणूस म्हणाला, मी कर्कटोक नावाचा नाग जातीचा पारधी आहे. नारदांच्या शापामुळे मी इथं अचल अवस्थेत पडून राहिलो आहे. मला पाय असूनही उठता येत नाही. माझ्या अपराधाबद्दल मी नारद मुनींची क्षमा मागितली, प्रार्थना केली. तेव्हा नारद मुनींनी प्रसन्न होऊन म्हटले, निषेधाधिपती नलराजा इथे येईल, तो तुझा उद्धार करेल. आज मी या वनव्यात सापडलो, मला पाय असूनही चालता येत नाही, म्हणून वनव्यातून बाहेर पडता येईना. तू येऊन मला बाहेर काढलेस, माझा उद्धार केलास. पहा, आता माझे पाय पूर्ववत हालचाल करू लागले. निषदाधिपती नलराजा, आता तू या अरण्यातून अगदी सुखरूपपणे बाहेर पडशील. हे बघ, हा एक पट्टा मी तुला देतो. हा पट्टा सिंह आणि वाघ यांच्या चांबड्यापासून बनवलेला आहे. माझ्या गुरुने तो मला अभिमंत्रून दिला आहे. हा घे. हा आत्ताच तू तुझ्या कमरेला भान. हा पट्टा तुझ्या कमरेत असला म्हणजे वाघ, सिंह, विषारी नाग या कुणापासूनही तुला भीती नाही, शिवाय तुझ्या शत्रूपासूनही तुला भीती नाही. सिंह वाघाचे बळ तुझ्या अंगी येईल. तुला पाहता सिंह वाघ विषारी नाग तुझ्या मार्गातून दूर जातील. तुझ्या मार्गातून दूर होतील, तू नित्य विजयी होत राहशील. नलराजाने तो पट्टा घेऊन आपल्या कमरेला बांधला आणि मग खरोखरच त्याला काही वेगळेच वाटू लागले. त्याची छाती ताट झाली, जणू काही त्या पशूंचे बळ आपल्या शरीरात शिरले आहे. त्या पारध्याने म्हटले, आता तू या डावीकडच्या वेलींची जाळी असलेल्या मार्गाने असाच पुढे जात राहा. काही दिवसांनी तू सरळ अयोध्या नगरीत पोहोचशील. राजा ऋतुपर्ण याच्याकडे जा आणि मी बाहुक नावाचा एक सारथी आहे असं सांग. आता तू मला आपली हकीकत सांगितली आहेस. तेव्हा हे नलराजा, अयोध्येचा ऋतुपर्ण राजा भाषे टाकण्यात अक्षविद्येत पारंगत आहे आणि आताच तू मला सांगितलेस की तू अश्वविद्येत निपुण आहेस. तू अक्षविद्येत निपुण झालास की अक्षविद्येनेच तुझे राज्य परत जिंकून घे. अश्वविद्येचे रहस्य त्याला सांग, तो तुला अक्षविद्येत निपुण करेल. अक्षविद्येचे रहस्य तुला सांगेल. नलाने म्हटले, हे अरण्येश्वर असून पुढे म्हटले, अरे पारधी म्हणजे अरण्याचा ईश्वरच. ठीक आहे, आणि ही बघ, मी ही देतो, ही मुळी तुझ्याजवळ ठेव आणि तुझ्या पत्नीचा शोध लागला म्हणजे ही मुळी उगाळून चेहऱ्याला लाव. सर्व अंगाला याचा लेप लावून नंतर स्नान कर. म्हणजे आता तू मला वाचवण्यासाठी वनव्यात शिरून बाजला आहेस. चेहरा विद्रूप झाला आहे, तो पूर्वीसारखा नव्हे. पूर्वीपेक्षाही अत्यंत सतेज आणि देखणा होशील. जा, आता मी दाखवलेल्या मार्गाने चालू लाग. असे म्हणून पाठ फिरून नल त्या अरण्यात शिरला आणि दिसेनासा झाला. पारधी अदृश्य झाला त्या मार्गाकडे. काटेरी जाळीच्या मार्गाकडे नल पाहत राहिला. मग त्याने हातात धरलेल्या मुळीकडे पाहिले. ती मुळी आपल्या कमरेच्या वस्त्रात नीट गुंडाळून कमरेला खोचून ठेवली आणि मग त्या पारध्याने दाखवलेल्या मार्गाने तो चालू लागला. सतत 10 दिवस तो चालत होता. शेवटी 10व्या दिवशी त्याला समोर एक नगर दिसले. त्याने त्याच वाटेने जाणाऱ्या एका वाटसुराला विचारले, हे कुठचं नगर? हे ऋतुपर्ण राजाचे नगर आहे. ठीक. मग झपझप पावले टाकीत तो तसाच सरळ गेला. समोर एक मोठा दिंडी दरवाजा दिसला. आतल्या बाजूला समोरच दूर एक राजवाडाही दिसत होता. नलाने त्याला म्हटले, राजाला भेटण्यासाठी मी फार दुरून आलो आहे. ठीक आहे, सरळ आत जा. समोर दरबार भरलेला आहे, तिथे जा. नल त्याच्या सूचनेप्रमाणे अगदी सरळ गेला. दरबार भरलेला दुरूनच दिसत होता. तो धीटपणे पावले टाकीत पुढे गेला.
दरवाजावरील सेवकाला त्याने म्हटले, मी फार दुरून आलो आहे, राजाला त्वरित भेटायचे आहे. सेवकाने त्याला आत जाऊ दिले. दरबार भरलेला होता. अलकापुरीत आपला स्वतःचा दरबार भरत असे याची त्याला आठवण झाली. दैव दुर्विलास दुसरं काय. त्याने एक दीर्घ निश्वास सोडला, स्वतःला सावरले. सिंहासनी बसलेल्या ऋतुपर्ण राजाला त्याने किंचित लवून नमस्कार केला आणि म्हटले, मी बाहूक आहे. घोडे हाकण्याच्या कामात आणि त्यांची पारख करण्यात मी प्रवीण आहे. त्याशिवाय मी पाकशास्त्रातही तरबेज आहे. दोन्ही गोष्टीत माझी चांगली पारख करून मला ठेवून द्यावी म्हणून इथं आलो आहे. ऋतुपर्णाने त्याच्याकडे आपाद मस्तक पाहिले आणि म्हटले, ठीक आहे, आम्ही तुझी परीक्षा घेऊन मग तुझी योजना करू. थोड्या वेळाने दरबार बरखास्त झाला तेव्हा ऋतुपर्ण राजाने आपल्या अश्वशाळेतून एक 3-8 घोडा मागवला आणि त्याला म्हटले, हा घोडा जरा नाठाळ आहे, पा ठीक होतो का. ठीक आहे. भाऊकाने घोड्याचा लगाम हाती धरला. दरवाज्यातून बाहेर पडलेले सगळे लोक भाऊकाची अश्वपरीक्षा पाहण्यासाठी बाहेर गर्दी करून उभे राहिले. ऋतुपर्णाने मुद्दाम हा नाठाळ घोडा आपली अश्वपरीक्षा करण्यासाठी आणला आहे हे भाऊकाने जाणले. तो किंचित हसला. त्याने त्या नाठाळ घोड्याचा लगाम आपल्या हाती घेतला आणि त्याच्यावर ठाण मांडून तो स्वार झाला. मग हाती लगाम धरून तो भाऊक पाथा पाथा अशा वेगाने निघाला की घोडा जमिनीवर धावत नसून आकाशात उडत जात आहे असे सर्वांना वाटले. पाथा पाथा घोड्यासकट स्वार दृष्टीपथाबाहेर गेला. जमलेले सगळे लोक माना वर करून आकाशाकडे पाहत होते. म्हणजे हा भाऊक घोड्याला विमानासारखा उडवीत आकाशामार्गे गेला की काय, कुठे गेला. राजासकट सगळ्यांच्या नजरा आकाशावर खिळल्या होत्या. आकाश ढुंढाळीत होत्या. तेवढ्यात भाऊक घोड्यासह खाली आला. सर्वांसमोर त्याने अलगद घोड्याला थांबवले आणि घोड्याला शाबासकी देत तो खाली उतरला. राजाने आनंदाने आणि मोठ्या कौतुकाने म्हटले, शाबास भाऊका, शाबास. अशी घोडदौड मी पूर्वी कधी पाहिली नव्हती. आजपासून मी तुला माझा अश्वाध्यक्ष बनवला आहे. तुला 10,000 सुवर्ण पगारादाखल नियमितपणे मिळतील. त्याचप्रमाणे हा वार्ष्णे आणि हा जीवन हे दोघे नित्य तुझ्या सेवेत राहतील. भाऊकडे त्या सर्व गोष्टींचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला आणि तो तिथे राहिला. भाऊकाचे जीवन आता मोठ्या मानाचे आणि सुखसोयीचे झाले होते. पण त्याच्या मनाला किंचितही स्वस्थता नव्हती. त्याचा संबंध दिवस कामात जाई, स्वतःला तो कामात गुंतवून टाकी, पण रात्र झाली, कामे संपली, मन मोकळे पडले की तो विलक्षण अस्वस्थ होईल. तो बिछाण्यावर पडे पण त्याला क्षणभरही झोप लागत नसे. मग बिछाण्यावरून उठून बसे आणि स्वतःशीच म्हणे, ती बिचारी भुकेने आणि ताणीने व्याकुळ होत असेल. त्या घंटाळ हिंस्र पशूंनी भरलेल्या जंगलात बिचारी एकटीच भडकटत असेल. तिला मार्ग सापडला असेल का. ती आता कुठे बरे असेल. तिला कुणी अस्त्र दिला असेल का. का वाघसी आधी हिंस्र पशूंनी भरलेल्या त्या गहन अरण्यात त्यांच्या तावडीत ती सापडली असेल. अरे रे, मी तिला सोडून द्यायला नको होते. पण आता कुठे असेल ती. तिला बाहेर पडायला मार्ग सापडला असेल का. की एखाद्या मगरीने तिला गिळून टाकले असेल. केवढ्या प्रचंड मगरी त्या. अरे रे, नित्य पतीला अनुसरून वागणारी, त्याच्या मागोमाग केवळ अंगावरील वस्त्रांनीशी वनवासाला जाणारी, त्याच्यासारखेच क्लेश मोठ्या आनंदाने भोगणारी, त्याचे नित्य सांत्वन करणारी ती महान प्रतिवर्ता कुठे कुठे असेल बरे. आणि दीर्घ निश्वास सोडून त्या बिछाण्यावर प्रहरण आणि प्रहर अगदी उजाडेपर्यंत बसून राही. त्याची ही रोज रात्रीची अवस्था, त्याची तळमळ, तगमग, दीर्घ निश्वास, त्याचा शोक पाहून जीवल त्याला म्हणाला, भाऊका, तू रोज कोणत्या स्त्रीविषयी एवढा हळहळत असतोस. कोण आहे रे ही स्त्री. भाऊक स्तब्ध राहिला. त्याने दीर्घ निश्वास सोडला. अरे भाऊका, कोण आहे ही स्त्री, सांग ना. अरे तू इथं आल्यापासून मी पाहतो आहे, तू रात्री तू मुळीच झोपत नाहीस, त्या स्त्रीविषयी सारखा बोलत राहतोस. सांग ना, कोण आहे ही स्त्री. अरे, एका जडबुद्धी निष्ठुर माणसाची ही स्त्री. तो माणूस चांगला संपत्तीवान होता, पण दुर्दैव त्याचे. त्याच्या दुर्दैवाने त्याला दूध खेळण्याची इच्छा झाली. कधीही हाते फासे न धरणारा तो, पण दुर्दैव. शिवाय त्याला फाशी टाकण्याचे मुळीच ज्ञान नव्हते, कारण त्याने हातात कधीही फासे धरले नव्हते. त्याला त्याची चीड होती, पण त्याच्या दुर्दैवाने फासे त्याच्या हातात दिले आणि दूतात तो हरला. एका वस्त्राणीशी वनवासाला निघाला. त्याच्या मागोमाग त्याची पत्नी आपले सर्व अलंकार काढून टाकून एका वस्त्राणीशी निघाली. कितीही समजावले तरी ती मागे फिरेना अत्यंत पतिव्रता. त्या गहन अरण्यात त्याच्या मागोमाग छायेसारखी चालली होती. पण एक दिवस ती गाढ निद्रेत असताना तो तिला त्या गहन अरण्यात सोडून निघून गेला. तिला एकटीला सोडून, जीवलाने आश्चर्याने विचारले. होय, पण तिचा वियोग होताच तो वेड्यासारखा भटकू लागला, पश्चातापाने होरपळू लागला, चिंतेने जळून गेला.
त्याच्या मनाला सारखी टोचणी लागली. कुठे बरे असेल ती, मनातून बाहेर पडली असेल का, तिला कुठे आसरा मिळाला असेल का, की हिसर पशूंनी अरे रे रे हाय हाय ती वनातून बाहेर पडली असेल तर आता कुठे बरे असेल. भाऊ का अरे तू चिंता सोड, तिला निश्चित कुठेतरी आसरा मिळाला असेल. भाऊ का अरे हे जग निर्माण करणाऱ्या ईश्वराने प्रत्येकाच्या उपजीविकेची त्याच्या रक्षणाची सोय करून ठेवलेली आहे. तू आता स्वस्त झोप बघू.